नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण महाटीईटी अभ्यास कसा करावा, स्ट्रॅटेजी नुसार जर अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अवघड अजिबात नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे काय पाहिलं 2022 ची शिक्षक भरती, साधारण 21,000 प्लस जागा भरल्या गेल्या. त्या 21,000 पद संख्येमध्ये सर्वात महत्वाचे आणि सगळ्यांना फायदा झाला कुठे, जे विद्यार्थी 1 ते 8 पर्यंत पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा झाला. छोट्या मोठ्या खेडेगावामधून सुद्धा बरेच शिक्षक झाले. त्यांचा फायदा म्हणजे आजपर्यंत केलेली त्यांनी केलेली मेहनत. आपल्याला पण सातत्यपूर्ण काही वेळ काढून कामातून किंवा गृहिणी असाल, घरातून किंवा आपण नोकरी करत असाल, नोकरीमधून काही वेळ काढून अभ्यास करणं आवश्यक आहे. तरच आगामी काळामध्ये जेव्हा कधी टीईटी किंवा महाटीईटी एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितरित्या जर आजपासून नियोजन केलं तर. आता मागे सीटीटी परीक्षेचा रिझल्ट लागला, त्या दिवशी विद्यार्थ्यांची एवढी गर्दी झाली की भयानक, म्हणजे साधारण 400-500 कॉल यायचे दिवसभरामध्ये. विद्यार्थी ऍडमिशन घेत होते, काही दिवस अभ्यास करतात, त्याच्यानंतर अभ्यासाबद्दलची त्यांची नर्वसपणा, टीईटी एक्झाम होईल का, टेट एक्झाम होईल का, टेट एक्झाम झाल्यानंतर आपण पास होऊ का नाही होऊ का, आपल्या अभ्यासातील गॅप आहे, कसं होणार आपलं, असे प्रश्न पडतात आणि स्टॉप करतात. असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. माझं सांगणं आहे, तुम्ही थोडस सातत्यपूर्ण जर अभ्यासात राहिलात तर या दोन्ही परीक्षा तुम्हाला व्यवस्थितरित्या क्रॅक करता येणार आहेत. या दोन्ही परीक्षा एवढ्या पण अवघड नाहीत, ज्या की आपण समजतो एवढ्या अवघड नाहीत, लक्षात घ्या. आणि आपण आज तेच पाहणार आहोत, महाटीईटी क्रॅक करायची. सर्वात प्रथम आणि पहिला प्रश्न म्हणजे सर, महाटीईटी कधी होणार? विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर इलेक्शनच महाटीईटी होणार आहे, लक्षात घ्या. ऍड पण सप्टेंबर मध्ये येईल, ऑगस्टच्या एंडिंगला येईल किंवा ऑक्टोबर मध्ये पण यायला बसलेली आहे. शासनाने सांगितले की बाबा 2024 ची टीईटी एक्झाम घ्या. टीईटी एक्झाम तर 100%च होणार आहे, त्यात काही विषयच नाही. टेट एक्झाम सुद्धा होणार आहे, फक्त थोडस लेट होण्याची शक्यता. त्याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आगामी विधानसभा आहे, लक्षात घ्या. काय आहे? विधानसभा. तरी पण आपण एक डेट सांगू, त्या डेटच्या दरम्यान आपली ऍड येईल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सप्टेंबर मध्ये आचारसंहिता आहे आणि ऑक्टोबरच्या साधारण एंडिंग पर्यंत निकाल लागणार आहे विधानसभेचा, लक्षात घ्या. त्याच्यानंतरच आपली परीक्षा कंडक्ट होणार आहे, लक्षात घ्या. परीक्षा कंडक्ट कधी होणार? जेव्हा ऑक्टोबर एंड होईल किंवा नोव्हेंबर मध्ये पण होईल. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत ज्या काही 7 टीईटी एक्झाम मध्ये कोरोनाच्या अगोदर 6 आणि कोरोनाच्या नंतर 2021, म्हणजे आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक आहे. आतापर्यंतच्या सर्वच एक्झाम या नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यात झालेले आहेत. मित्रांनो, नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2021 ची जर बघितली तर 21 नोव्हेंबर 2021 रोजी लास्टची टीईटी एक्झाम झालेली. त्याची ऍड कधी आली होती? जुलै महिन्यामध्ये आली होती. म्हणजे तुमची नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कोणत्याही महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते. आणि आफ्टर टीईटी एक्झाम नंतर टेट एक्झाम होणार आहे. त्याचा जर बघितलं सिलेबस कम्पॅरिझन जर करून तुम्ही अभ्यासाला लागलात तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही परीक्षा तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. तर बघू आपण अभ्यासक्रमाच्या बाबतीत कसा अभ्यास करायचं. टीईटी पेपर 1 असेल किंवा टीईटी पेपर 2 असेल, आता हे परत सांगायची गरज नाही. 7 ते 8 ला पात्र व्हायचं असेल तर 2 द्या, 1 ते 5 पात्र व्हायचं असेल तर 1 द्या. आता विषय बघा, निवडत असताना असे विषय ठेवलात तर बळ होईल तुमचं. थोडस या विषयातून तुम्हाला चांगले गुण घेता येतील. इंग्रजी असेल, सीडीपी असेल, त्यानंतरचा 3 झाले, 4 नंबर ईव्हीएस असेल, त्यानंतर मॅथ असेल. आता याच्यामध्ये जर बघितलं सेम फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, त्यानंतर सीडीपी, हे 3 विषय या दोन्ही पेपरला सारखेच असणार आहेत. विषयाची फक्त काठिण्य पातळी कमी जास्त होऊ शकते. याच्यामध्ये जे की मॅथ सायन्स वाले आहेत ते मॅथ सायन्स घेतील, आणि ज्याचं सोशल सायन्स आहे, सोशल सायन्स आहे, ते सोशल सायन्स घेतील. मित्रांनो लक्षात घ्या, सोशल सायन्स घेतील. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही आहे 150 गुणाची परीक्षा. याच्यामध्ये 20% प्रश्न आउट ऑफ कव्हरेज असतात, लक्षात घ्या. यापैकी 150 गुणापैकी 20% क्वेश्चन
आउट ऑफ कव्हरेज म्हणजे 30-40 मार्क आपल्याला ते सुटण्या योग्य नसतातच, आणि ते सोडवण्याच्या भानगडीत आपल्याला पडायचं सुद्धा नाही. आपल्याला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त ओपनचा विद्यार्थी असेल किंवा कास्टचा विद्यार्थी आहे फक्त 90 मार्कांनी पास कशी करायची या दृष्टीने टॅटेजी आखलेली आहे. विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण काय करतोय बघा. आज जर समजा मी वर्णमाला शिकवलो, वर्णमाला हा घटक शिकवला मराठीचा, मी काय करतोय त्याच्यासोबत आतापर्यंत 7 टीईटी एक्झामला जे काही प्रश्न आले होते आपण शिकवलेल्या भागातून आणि टीईटीला परीक्षेला पेपरला आलेले प्रश्न कसे क्रॅक करता येईल त्याचं डिझाईन आपण या बॅचच्या माध्यमातून केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायचे त्यांनी मला हा संपर्क क्रमांक आहे आपला 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप वर क्लासची डिटेल मिळू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ही पद्धत आपल्याला वापरायची. आता मॅथ आहे, मॅथ आहे, ज्योमेट्री आहे. मॅथ वर नफा तोटा हा टॉपिक शिकलोय आपण, नफा किंवा तोटा हा टॉपिक शिकलोय. याच्यावर मागच्या टीईटी एक्झाम मध्ये 13 कधी, 14 कधी, 15 कधी कसे प्रश्न विचारले होते याच्यावर आपल्याला मॅथच्या बाबतीमध्ये कसा प्रश्न डिझाईन होतो, त्या प्रश्नाचं ट्रिक्सने कसं उत्तर काढायचं, टेट एक्झामला कसा प्रश्न आला होता, परीक्षाभिमुख प्रश्न कसे असतात याच्यावर आपण डिटेल मध्ये डिस्कस करत असतो क्लासच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे काय हायर केलेला माणूस नाहीये, लक्षात घ्या. शिक्षक ठेवायचं, शिक्षक ठेवून त्याच्यातून त्या शिक्षकाला अनुभवच नाही, अनुभव नसताना सुद्धा तो शिक्षक शिकवतोय. प्रॉपर म्हणतोय 2-2, 3-3 वर्ष आपल्याकडे टीईटी एक्झाम वरच काम करणारे लोक आहेत. आणि आपली हंगामी बॅच नाही बाबा, आता पुढे ऍड येणार आहे, चला ऍडव्हर्टायझिंग करा आणि बॅच बसवा, अशा पद्धतीने आपण चालवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, 2021 पासून, ज्या काही 2021 जुलैला मी पहिली टीईटीची बॅच चालू केली, कधी 2021 जुलै, त्याच्यामध्ये टीईटी नोव्हेंबर मध्ये झाली. त्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केलं, 300-400 विद्यार्थी ते पास केले. टेट एक्झाम 2022 टेट एक्झाम डिसेंबरला आली, 31 डिसेंबरला आहे. फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी होते साधारण 2000 विद्यार्थी होते. त्यातले विद्यार्थी मित्रांनो 50% रिझल्ट लावलेले आहे आपण, साधारण 50% म्हणजे 1000 विद्यार्थी त्याच्यात पास केलेले. सातत्यपूर्ण कंटेन वाईज व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं आहे. आता पहिला पगार झाला एका विद्यार्थ्याचा, डायरेक्ट त्यांनी गोड तोंड करण्यासाठी विशिष्ट रक्कम पाठवली. म्हणजे ती विद्यार्थी मित्रांनो रक्कम माझ्यासाठी ना कोटी रुपये बी कुणी दिले एका बाजूला, आणि विद्यार्थी पास झाला पहिला पगार झाला ती रक्कम माझ्यासाठी 1 कोटी बरोबर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण आपण जे मेहनत घेतोय विद्यार्थ्यांना योग्य माहिती देतोय, विद्यार्थ्यांच्या घरातली चूल पेटवतोय, याच्यापेक्षा मोठं धन्य काम आपल्या हातात कुठलंच नाहीये. लक्षात घ्या, फक्त तुम्हाला आपल्या क्लासला आल्यानंतर मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत असतो बाबांनो कंटाळा आला तरीही रेग्युलर लेक्चर अटेंड करा. कारण एखादा कंटेंट तुमचा तिथं जर बेसिक क्लिअर झालं, बेसिक गोष्ट जर एखादी क्लिअर झाली तर भविष्यामध्ये ती कंटेंट तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कधीच मरू देणार नाही, तो कंटेंट तुम्हाला भविष्यामध्ये कुठे ना कुठे कामाला पडणार आहेच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर तयारी करत असताना या विषयाची, लक्षात घ्या, या विषयाची अशी तयारी करा की आपण जो टॉपिक घेतलेला आहे किंवा जो विषय शिकवलेला आहे त्याला ना प्रश्नपत्रिकेमध्ये कोणतं स्थान आहे, कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत हे त्या शिक्षकांनी जाणून घेतणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, कंटिन्युअसली जर बघितलं, कंटिन्यू मी पेपर सोबत ठेवतो, तुम्ही पण पेपर सोबत ठेवावा असं माझी इच्छा आहे. म्हणजे आपण एखादा टॉपिक शिकला, एखादा समासाचा टॉपिक असेल, नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, किंवा ईयूएसचा एखादा भूगोलाच्या बाबतीत नकाशावरला प्रश्न असेल, तो नकाशा शिकल्यानंतर टीईटीला काय आलो होतो बाबा, टीईटीच्या बाबतीत कोणता प्रश्न विचारला होता, सीडीपी मध्ये कोणते उपपत्त्या विचारल्या होत्या, कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यावर जे काही प्रयोग केले होते, हे सगळं तुम्हाला एकदम स्ट्रॅटेजीनुसार आलं पाहिजे, तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आगामी काळामध्ये मार्क मिळवता येणार आहे. मी काय सांगतोय, आपल्याला 30-40 मार्क मिळवायचेच नाहीत, आपल्याला मिळवायचे 90+ मार्क फक्त, एवढंच डोक्यात ठेवा. म्हणजे हे 30-40 मार्क जे काय अवघड आहेत त्या अवघडामध्ये आपला टाइम वेस्ट घालायचा नाही,
जे सोपं आहे जे वारंवार विचारलं जातं त्याच्यावर व्यवस्थितरित्या काम करणं गरजेचं आहे, त्याच्यातून आपल्याला मार्क मिळवले पाहिजे, तरच विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याकडे प्लॅनिंग असेल त्याचा अभ्यास कमीही असला तरी चालेल पण विद्यार्थ्यांना त्या मार्क मिळवता येईल आणि TET परीक्षा क्रॅक करता येणार आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे टेट एक्झाम. सर टेट एक्झाम होईल का पुढे? यस मित्रांनो, 61,000 पदं रिक्त आहेत. 61,000 मधले शासनाने आता 21,000 मधले पण 10% गाळून टाकले, 2200 पदं अजून गाळून टाकली, म्हणजे साधारणपणे 19,000 पदाची भरती त्यांनी केलेली आहे. आता तुम्हाला माहित असेल मुलाखतीच्या राऊंड लागलेले, मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव येत आहेत, काय एखाद्या एका विद्यार्थ्याला 10 शाळा येत आहेत, फोन सुद्धा यायला लागलेले आहेत, माझ्या मिसेसचं पण काम झालेलं आहे मुलाखतीमध्ये. मित्रांनो 120 मार्क आहेत मुलाखतीमध्ये काम झालेलं आहे. आमच्या मिसेसला जर बघितलं मित्रांनो वर्धा एक शाळा आलेली आहे वर्धा, आम्ही इथे जाणारच नाही. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला जिथे जायचं नाही ना तिथे जाऊच नका, सरळ सरळ म्हणणं आहे माझं. ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी करण्याची इच्छा नाही त्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. दुसरीकडलं आले नगरची शाळा आली मित्रांनो नगरची, तिसरी शाळा आली कर्जतची. आता हे अशी ठिकाण आहेत की नोकरी करणं किंवा कपल असेल तर तिकडे सोडणं सुद्धा अवघड गोष्ट आहे. मग ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं नाही तिथे जाऊ नका ना बिंदासपणे. आता या 3 शाळेपैकी मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू देणार आहे, जर मला शक्य असेल मला तिथं पॉसिबल असेल नोकरी करणं सुद्धा त्यांना पॉसिबल असेल तरच पाठवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण आगामी काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर TET परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि टेट एक्झाम मध्ये सुद्धा चांगले गुण येणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा सर TET परीक्षा तुमच्या विषयी का पास झाली नाही, तुम्ही तर एवढे विद्यार्थ्यांना पण शिकवता. हा जर तुमचा मुद्दा असेल मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे 2021 मध्ये अपियर मध्ये TET एक्झाम झालेली, बीएडच वर्ष चालू असताना अपियर मध्ये एक्झाम झालेली, त्यानंतर परीक्षा देता आलेली नाही कौटुंबिक जे जबाबदारी होती त्यामुळे. जे काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना सर्व डिटेल माहितच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो जे काही इंटरव्ह्यूचे राऊंड सुद्धा आहेत, तुमचे इंटरव्ह्यूचे राऊंड पैसा पैसा म्हणून आपण जे काही मनामध्ये घर करून बसलोय त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे त्या इंटरव्ह्यू राऊंड मध्ये एक निरीक्षक म्हणून पवित्र बोर्डचा माणूस येणार आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना एक विशिष्ट पद्धतीने इंटरव्ह्यू देता येणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, आपला मुद्दा सोडून आपण जाऊ नये पण त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा टाकणार आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे विचार करू. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तुमच्या मनातील शंका कमेंट बॉक्स मध्ये मांडा. आता बरेच विद्यार्थी काय करतात, 9वी 10वी या वर्गासाठीच पात्र व्हायचे आणि जेव्हा टेट एक्झाम येते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार, अरे यार आपण 6 ते 8 किंवा 1 ते 5 TET पास असतो तर आपलं आज सिलेक्शन झालं असतं, असे जे काही मनामध्ये मुद्दे येत असतात त्यामुळे ते भविष्यात आपल्याला कुठे अडथळा ठरू नये यासाठी महाTET वर सध्याच्या घडीला फोकस करा. जे लोक पास नाहीत TET किंवा CET. आता मुद्दा दुसरा आहे सर CET पास झालो तर TET देणं आवश्यक आहे का? मित्रांनो जर समजा सेम मार्क आहेत, आता समजा तुम्हाला टेट एक्झाम मध्ये 130 गुण आहेत आणि जर दुसरा एक कॅन्डिडेट 130 गुणाचाच आहे आणि ह्याच जर TET पास असेल आणि तुम्ही इथं CET पास आहात तर हा कॅन्डिडेट उचलला जातो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाची TET फोकस करणं तेवढंच आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. आणि तुम्हाला या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करायचा आहे. आगामी काळामध्ये तुम्हाला जी काही मदत आहे ती आपल्या क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे. क्लास साठी माझा संपर्क क्रमांक आहे, हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून क्लास डिटेल म्हणून टाकलात तरी तुम्हाला सर्व डिटेल मिळून जातील आणि विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटेजीनुसार प्लॅनिंगनुसार आपल्याला TET परीक्षा क्रॅक करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.